अरे अचानक घरी पाहुणे येणार आहे, मूड होतोय चमचमीत असा चिकन रस्सा खायची, पण वेळ आहे का? अरे 10 मिनिटात बनवणार आहोत आज आपण चिकन आणि मिसळ. ट्रस्ट मी, वाटप घाटप नाही, कांदा कापायची गरज नाहीये, खोबरं किसायची गरज नाहीये, मिक्सरची पण गरज नाहीये. हे कसं करणार आहोत आपण? कीप वॉचिंग. वेलकम टू तनूज किचनेट. आज आपण कुठल्या हॉटेलमध्ये नाही आहोत, माझ्या किचनमध्ये आहोत आणि हॉटेलपेक्षा ही उच्च दर्जाचं असं चिकन आपण आज बनवणार आहोत आणि ते सुद्धा फक्त 10 मिनिटात. काही कापायचं नाही आहे, कुठलाही वाटप बनवायचं नाही आहे, फक्त चिकन साफ करून ठेवायचं आहे, मीठ लावून आणि ह्या पॅकेटचा वापर करायचा आहे. ONG फूड्सचं हे आहे स्पेशल चिकन रेडी टू ईट मिक्स आणि याचा वापर करून आज आपण बनवूया ऑसम चिकन. इनफॅक्ट मी हे जेव्हा पहिल्यांदा बनवलेलं तेव्हा लोकांनी मला ह्याची रेसिपी विचारलेली, सो आय टोल्ड देम की हे ONG फूड्स तर्फे आहे आणि तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल हे पॅकेट्स तुम्ही मागवू शकतात ONGFoods.com म्हणजे त्यांच्या वेबसाईटवरनं, नाहीतर ऑनलाईनही ऑर्डर करू शकता, सगळीकडे अवेलेबल आहे, नाहीतर आपल्या जवळच्या अग्रज आउटलेटमधनंही तुम्ही मिळवू शकता. आणि शॉपिंग करताना माझा डिस्काउंट कोड TanviONGFoods वापरून तुम्ही 10% डिस्काउंटही मिळवू शकता. पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा, सो तुम्हाला कळेल हे किती झटपट आणि किती इझिली बनत आहे ते. आय कांट बिलीव इट, आय नो यू आर ऑल्सो नॉट गोइंग टू बिलीव इट, सो जस्ट वॉच. सकाळची गडबड चालू आहे कारण आता कॉफी बनवतोय आणि मावशी या आहेत, कुंदा मावशी. मी ऍक्च्युली फक्त बनवणार होते चिकन, पण कारण म्हणला मला मिसळ खायचा मूड आहे. मावशी वाटपालाच एवढा वेळ लागतो, कसं काय मी 10 मिनिटात करणार आहे? 10 मिनिटात चिकन रस्सा आणि 10 मिनिटात मिसळ अशी बनवणार आहोत आपण. आणि त्याच्यासाठी लागणारं साहित्य लिटरली काही नाहीये, फक्त चिकन मीठ लावलेलं आणि आहे मटकी धुतलेली. ऑल राईट, सो दॅट्स अबाउट इट. आता आपण पटकन सुरू करूया. सो ही प्रोसेस खूप छान आहे, जेव्हा पटकन घरी कोणी येणार असेल किंवा ज्या ऑफिसला जाणारी मंडळी आहेत, बायका पुरुष आहेत, त्यांना पटकन जर घरी येऊन बनवायचं असेल चिकन रस्सा तर हे इज रिअली ग्रेट. ओके, सो साहित्य आहे फक्त हे चिकन जे आहे 400 ग्रॅम, त्याला आपण मीठ लावून ठेवलेलं आहे स्वच्छ धुऊन, आणि ही आहे मटकी अशी छान स्वच्छ धुतलेली आहे, ही आहे फक्त 100 ग्रॅम. ओके मावशी, अजून काय लागणार आहे? नाही तर आता 15 मिनिटं झालीत आपण मीठ लावून ठेवलं आहे चिकनला, आणि आता आपण ह्या पॅकेटमधली ही जी पेस्ट आहे ही पेस्ट आपण उघडून ह्याला छान चोळून घ्यायची आहे लाईक अ मॅरिनेशन, आणि त्याच्यानंतर त्याला आपण परतून घ्यायचं आहे छानपैकी, छान असं लुबलुबीत. ओके सो लेट्स ओपन. मावशी हे द्या ना कात्री. मस्त सुगंध येतोय मावशी, हे बघा छान आहे ना, खरंच छान आहे मावशी, ते खाऊन बघू आपण. छान येतोय सुगंध तर. ओके सो ह्याला आता छान लावून घेतलंय आपण, आता हे मीडियम फ्लेमवरती परतून घ्यायचंय. तोंडाला पाणी यायला लागलं, बघितलं. सो हे छान असं परतून घेतलंय, टाकणार आहोत 2 कप पाणी. सो हे तुमच्यावरती आहे, तुम्हाला जितकी ग्रेव्ही पाहिजे असेल त्याप्रमाणे तुम्ही पाणी ॲड करा, आणि ह्याला आपण झाकण लावून ठेवायचं आहे 10 मिनिटं, आणि 10 मिनिटात तुम्ही बघाल आपलं चिकन. कट करायचं? येस, कट करायचं ह्याला बारीक. कोथिंबीर गार्निशिंगसाठी लागणार आहे आपल्याला. मिसळला पण लागणार ना आपल्याला, सेम अशीच आपण मिसळ पण करणार. काही मदत केलेली नाहीये तू, मावशींनी सांगितलं नाही द्यायचं चिकन. पण तुझ्या फॉलोइंग माहिती आहे का की आय एम अ बेटर कुक? ओ हा, बाय द वे हो, आमच्या दोघांपैकी माझ्या आणि करण मध्ये करण इज बेटर कुक, तो छान आणि त्याला खायला पण खूप आवडतं चिकन. या चिकन अँड लाईक एव्हरीथिंग. सो आता ह्याच्यामध्ये आपण ॲड करतोय 2 कप पाणी, बिकॉज मला जास्ती पण असं पातळ पातळ नको आहे, मला थोडीशी थिक ग्रेव्हीच पाहिजे. छान मिक्स करायचं, झाकण लावायचं. झाकण कुठे मावशी याचं? इतकी फाईन पेस्ट आहे ही, एरवी कसं जरा नारळ कांदा आपल्याला दिसतो असं काही नाही आहे, इतका पातळ मस्त पटकन मिक्स झालेला रस्सा दिसतो.
याच्यात करतो. मटकी बनवण्यासाठी म्हणजे मिसळ बनवण्यासाठी आपल्याला फक्त ही 100 ग्रॅम मटकी 1 कप पाण्यामध्ये उकळून घ्यायची आहे 5 मिनिटं. सो ते आधी करूया. ओके असे पॅकेट आहे ते घेणार आहोत आपण मिसळसाठी. याच्यामध्ये आपण एक कप टाकलं 100 ग्रॅम मटकीसाठी आणि आता हे फक्त आपण ह्याच्यात काढून घ्यायचं आहे. ही मटकी आहे उकडलेली ही आपण टाकणार आहोत अजून 3 मिनिटांनी. ह्याच्यात फक्त ट्रान्सफर करायची आहे आणि मिक्स करायची मग परत त्याला गॅसवर ठेवायचं. जे हॉटेलमध्ये करते त्यांना किती सोपं आहे ना. कसा येतो बघा सुगंध रंग कसला आलाय. आताशी 5 मिनिटं झाली आहेत अजून 5 मिनिटांनी तर मस्तच अगदी. रश्याची कन्सिस्टन्सी असली परफेक्ट आली आहे ना जास्ती थिक ना जास्ती पातळ. ही इथे झाली आहे शिजून. सो आता हिला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे ह्याच्यामध्ये आणि आता हिला उकळत ठेवायचं ह्याच्यात. जस्ट तो मसाला नीट पाण्यामध्ये घुळतोय हे तुम्ही बघून घ्या आणि मग तुम्हाला जर अजून पातळ पाहिजे असेल तर थोडं पाणी ॲड करा. पण ऑलरेडी बघू शकता तुम्ही रंग किती छान आला आहे. सुगंध पण मस्त येतोय. ह्याचा सुगंध जरासा हे गोडट आहे पण आता आपण टेस्ट फायनली बघूया. तर ही झाली आपली झटपट मिसळ आणि इथे झालेलं आहे आपलं झटपट चिकन जे ऑलमोस्ट रेडी झालं आहे 10 मिनिटाला. हे बघा छान शिजलेलं आहे. हे बघा छान शिजलंय. यू वोंट बिलीव 10 मिनिटात हे असं शिजलेलं आहे. मला चिकन रस्सा खायचा असेल अप्रतिम टेस्ट. दिस इज टू गुड. आणि आता मिसळ टेस्ट करूया. गॅसवरची आहे खरी खरी मिसळ अगदी ऑथेंटिक मिसळ चव येते. सो खरंच छान. याच्यावरती परसेंट तुम्ही ॲड करून ह्याची मिसळ बनवू शकता. तुम्ही नुसतीसुद्धा भाताबरोबर खाल्ली तर मला तरी खूप आवडते मटके मटक्यात मटकीचा रस्सा आणि भात मला खूप आवडतो तसा तुम्ही ट्राय करू शकता. नाही तर पोळी भाकरीबरोबर तर टू गुड. सो अशी झटपट प्रकारे ह्या दोन्ही डिशेस माझ्या झालेल्या आहेत केवळ 15 मिनिटात. हा चिकनचा चमचमीत रस्सा लहान मुलंही खाऊ शकतात. त्यांच्यासाठी तुम्हाला वेगळं काढून ठेवायची काही गरज नाही आहे. आणि ही मिसळ मिसळ पण एकदम ऑथेंटिक आहे. मस्त पावाबरोबर सर्व केली की मज्जा येऊन जाईल. सकाळी दुपारी संध्याकाळी पटकन बनवायची आहे मिसळ. दिस इज द कोथिंबीर. मस्त. आता तिथे चिकनवरती हे झाले आपलं चिकन तयार. वा हे झालं चिकन रेडी. आता ताव मारायचा आहे. मस्त तर्री पण आलेली आहे वरती. सुगंध येतोय आणि मी पण आता घरी मागवणार आहे. आणि हे कुठे चाललेलं आहे माझ्या घरी. व्हेरी नाईस व्हेरी नाईस. आणि असं वाटतं की देअर इज ॲब्सोल्युटली नो प्रिझर्वेटिव्स. इट्स व्हेरी फ्रेश. टेस्ट लाईक लिटरली फ्रेश आणून हे वाटप केलं. सो थँक्स OMG. या आपलं ताट मटकीची उसळ आणि चिकन. आधी आपण चिकन ट्राय करूया. वाव गाईज तुम्ही ते ट्राय कराच. बट आय एम सिरियसली सजेस्टिंग घरी पाहुणे आले ना हे नक्की एकदा त्यांना करून घाला. तुमचं चिकन ते विसरणार नाहीत कधी. एवढं यमी मस्त चुरून भाकरीबरोबर खूप इजी 10 मिनिटात झटपट झालेलं आहे. तुम्हाला हे ऑर्डर करायचं असेल तर ऑनलाईन ऑर्डर करू शकता. नाही तर आपल्या जवळपासच्या अग्रसच्या आउटलेट्समध्ये तुम्हाला हे मिळतील मिसळ चिकन आणि इतर रेडी टू मेक. सो नक्की ते ट्राय करा आणि डिस्काउंट मिळवण्यासाठी माझा कोड तन्वी ONG फूड्स हा वापरा आणि डिस्काउंट मिळवा. खुश राहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब अँड रिमेंबर आय लव्ह यू ऑल. हां.